नमस्कार विद्यार्थी मित्र हो। विद्यार्थी दशेमध्ये जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करत असताना गेट क्वालिफाईड झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी NPCIL ज्याला आपण न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ठिकाणी जी काही स्टायपेंडच्या स्वरूपामध्ये एक एक्झिक्युटिव्ह ट्रेनर म्हणून जी काही आपल्याला संधी मिळालेली आहे या अनुषंगाने त्या संधीचं सोनं आपल्याला कसं करता येईल किंवा कशा पद्धतीनं ॲप्लिकेशन करता येईल या पोस्टची रिक्वायरमेंट काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या द्वारे करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक गव्हर्नमेंटची पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे, याला आपण केंद्र सरकारची कंपनी असं म्हणूया। म्हणजे या ठिकाणी आपण जे काही नंबर ऑफ न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टर आहेत सध्या 2021 जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये 22 हे न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत। भारतातील न्यूक्लिअर पॉवर त्यावर आधारित विद्युत निर्मिती आणि तिचं वितरण करण्यासाठी जी काही डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीतील एक अपेक्स बॉडी त्या न्यूक्लिअर रिॲक्टरचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जी काही अपेक्स बॉडी इंडियामध्ये काम करते त्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असं म्हटलं जातं। याच संस्थेमध्ये याच पब्लिक सेक्टर एंटरप्राईजमध्ये आपल्याला एक एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग किंवा ट्रेनर म्हणून काम करण्याची किंवा अप्लाय करण्याची संधी ज्या ॲडव्हर्टाईजद्वारे मिळालेली आहे ती ॲडव्हर्टाईज आपण रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग 2020 थ्रू गेट 2018, 2019 and 2020 म्हणजे याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे BE असेल BTech असेल त्याचबरोबर BSc इंजिनिअरिंग आहे किंवा इंटिग्रेटेड MTech आहे या विद्यार्थ्यांसाठी इथे एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग हे ॲप्लिकेशन्स किंवा या पदासाठी त्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता येईल। अजून नेक्स्ट पद जर पाहिलं तर आपल्याला कधीपर्यंत अप्लाय करता येईल, यातील आपल्याला ही जी काही 9 मार्च 2021 ही जी काही तारीख दिसते ही शेवटची तारीख आहे। या तारखेपर्यंत जे विद्यार्थी 18, 19 and 20 मध्ये गेट क्वालिफाईड झालेले असतील ते विद्यार्थी जरूर अप्लाय करू शकतात। यातील 500 rupees फी ही OBC कॅटेगरीची कॅन्डिडेट त्याचबरोबर इकॉनॉमिक वीकर सेक्शन्स आणि अनरिझर्व कॅन्डिडेट यासाठी फी भरायची आहे, परंतु वुमेन कॅटेगरी SC ST कॅटेगरी पर्सन विथ बेन्स डिसॅबिलिटी किंवा माजी सैनिक या कॅटेगरीसाठी या पद्धतीची कुठलीही फी नाही आहे। हा जरी तांत्रिक मुद्दा असेल तर येणाऱ्या मार्च 9 आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे, हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे। नेक्स्ट आपण यातील ज्या काही आपल्याला 7 streams दिसत आहेत इंजिनिअरिंगमधल्या, एक मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल अँड फायर सेफ्टी, यामध्ये आपल्याला टोटल वॅकन्सी दिलेल्या आहेत। मेकॅनिकलमध्ये सर्वाधिक आपल्याला वॅकन्सी दिसून येतात, त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकल या स्ट्रीममध्ये अधिक वॅकन्सी दिसून येतात, त्यानंतर सिव्हिलमध्ये देखील आपल्याला वॅकन्सी दिसून येतात। आता या 200 एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंगच्या ज्या काही जागा आहेत त्यांचं जर आपण अलोकेशन पाहण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला याच ॲडव्हर्टाईजमध्ये अगदी पोस्ट वाईज या 200 जागा कशा असतील हे देखील मेन्शन्स केलेलं आहे। आता या पोस्टसाठी वयाची मर्यादा पाहत असताना जे काही जनरल किंवा अनरिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना मॅक्झिमम वयोमर्यादा आपल्याला 26 दिलेली आहे। त्याच पद्धतीने या ब्लॉक्समध्ये कुठल्या तारखेपर्यंत त्यांचा जन्म झाला पाहिजे हेही आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की ती तारीख किंवा त्यानंतरचे। त्या ठिकाणी आपल्याला OBC जे काही नॉन क्रिमी लेअर आहे 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं दिसतं, जे काही SC ST कॅन्डिडेट आहे त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं दिसतं आणि पर्सन विथ डिसॅबिलिटीज आहेत प्रत्येकाला आपल्याला 10 वर्ष त्या त्या कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन केलेलं दिसतं। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मॅक्झिमम एज 26, 29, 39 आहे त्या त्या प्रवर्गातील विद्यार्थी या एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात, हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला। नेक्स्ट येतं की या काय क्वालिफिकेशन्स आहे। पहिली गोष्ट आपण मेन्शन्स केली की जे BE, BTech, BSc इंजिनिअरिंग आहे
त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी 5 इयर इंटिग्रेटेड एमटेक कम्प्लीट केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं 60% त्यांना ॲग्रिगेट मार्क्स असणं गरजेचं आहे. ज्या काही मागच्या व्हिडिओजमध्ये आपण 7 इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स व्यक्त केल्या, मेन्शन्स केल्या, त्या कुठल्याही स्ट्रीमला त्यांना 60% मार्क असणं गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा व्हॅलिड गेट स्कोर आहेत कुठले 18, 19 आणि 20, त्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना या पोस्टसाठी अप्लाय करता येणार नाही. हाही मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला. आता 7 इंजिनिअरिंग डिसिप्लिन्समधल्या कुठल्या आपण असं विचार करूया की कुठल्या डिग्रीज अलाउड आहे. मेकॅनिकलमध्ये जे काही विद्यार्थी कन्सर्न असेल त्यांना आपल्याला इझिली लक्षात येऊन जाईल. या ठिकाणी इलेक्ट्रिकल्समध्ये आपण ज्या काही डिग्रीज आहेत त्याही आपण या ठिकाणी मेन्शन्स केलेल्या आहेत. इन्स्ट्रुमेशन्समध्ये आपण ज्या काही डिग्रीज लागतात, इन्स्ट्रुमेशन कंट्रोल्स असेल, इन्स्ट्रुमेशन इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्याचबरोबर सिव्हिल, याही आपण या 7 ज्या काही डिसिप्लिन्स आहेत इंजिनिअरिंगच्या त्यातील ज्या त्या अंतर्गत ज्या काही डिग्रीज अलाउड केल्या जातात तेथे विद्यार्थी या ठिकाणी अलाउड करू शकतात. नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की या एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग ज्या 200 जागा आहेत त्या जागा मिळविण्यासाठी काय मेथड्स आहे किंवा काय सिलेक्शन क्रायटेरिया केला जाईल. सर्वात प्रथम जे काही व्हॅलिड गेट स्कोर आहे तो प्रथम रिक्वायरमेंट. तो रिक्वायरमेंट दिल्यानंतर साधारणपणे इंटरव्ह्यूला 1:12 या प्रमाणामध्ये कॅन्डिडेटला बोलवलं जाणार आहे. आणि हा इंटरव्ह्यूच्या टेंटेटिव्ह डेट जर पाहिल्या तर या 12 एप्रिल ते 24 एप्रिल या दरम्यान होणार आहेत. आणि प्रश्न पडतो की यामध्ये गेट स्कोरला किती वेटेज दिलं जाणार आहे, इंटरव्ह्यूला किती वेटेज दिलं जाणार आहे. जर आपण ॲडव्हर्टाईजमेंट बारकाईने जर पाहिलं तर या ठिकाणी फायनल रँकिंग किंवा फायनल सिलेक्शन ते विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूमध्ये किती मार्क्स पडले यावर पूर्णपणे अवलंबून असणार आहे. म्हणजे गेटचा स्कोर या ठिकाणी महत्त्वाचा असणार नाही, परंतु गेटचा स्कोर आपण क्वालिफाईड म्हणूया. तर अनरिझर्व्ह कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूमध्ये 70% मार्क्स मिळणं गरजेचं आहे. इतर इकॉनॉमिक वीकर सेक्शन्स असेल, SC ST OBC पर्सन बेंच डिसॅबिलिटीज असेल, त्यांना 60% मार्क्स मिळणं गरजेचं आहे. म्हणजे इथे क्रायटेरिया इंटरव्ह्यू, तुमची जी काही इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स आहेत किंवा डिग्रीज आहेत त्यावर सर्वात महत्त्वाचा डिपेंड करणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट, या पद्धतीनं ॲप्लिकेशन कसं करायचं. या ठिकाणी तुम्हाला मी NPCLcareer.co.in ही वेबसाईट किंवा URL दिलेला आहे. हा नोट करून जर तुम्ही URL मध्ये मेन्शन्स केला तर तुम्हाला या पद्धतीनं हा पॉपअप ओपन होईल. या पॉपअपमध्ये जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी प्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्या अगोदर तुमचा गेटचं जे काही ॲडमिट कार्ड आहे त्यावर जो काही रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे त्या रजिस्ट्रेशन नंबरची गरज किंवा त्याद्वारे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करता येईल. आणि नंतर अगदी क्लिअरली आणि व्हेरी आपण म्हणूया की सिम्पली आणि अगदी सटल भाषेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं ते या ठिकाणी मेन्शन्स केलेलं आहे. ती गोष्ट या ठिकाणी मी रिपिटेशन करण्याचा मोह टाळतो. आणि नेक्स्ट पॉईंट आपण येतो की या विद्यार्थ्यांनी NPCIL जो काही आपल्या भारतातील न्यूक्लिअर पॉवरचा एक ब्रँड आहे तो ब्रँड आपल्या करिअरमध्ये असणं हे तर महत्त्वाचंच आहे, परंतु विद्यार्थी दशेमध्ये जी काही आपल्याला स्टाइपेंड मिळणार आहे, जो काही आपल्याला बुक अलाउन्स मिळणार आहे, त्याचबरोबर संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या न्यूक्लिअर रिॲक्टर मी 22 ठिकाणी सांगितली त्या ठिकाणी तुम्हाला जो काही एक्सपिरियन्स एक ट्रेनिंग म्हणून मिळणार आहे तो सर्वात महत्त्वाचा पॉईंट असेल. म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी बरोबर एक्सपिरियन्स आणि ब्रँड नेम हा एक आपल्याला वन एज आपल्या करिअरला देऊन जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाचं, जर हे सक्सेसफुल आपण जर ट्रेनिंग कम्प्लीट केलं त्याच्या रिक्वायरमेंट पद्धतीने तर आपलं जे काही पोस्टिंग होणार आहे देशामध्ये सायंटिफिक ऑफिसर C ग्रेडचं होणार आहे. आणि यानंतर आपलं पेमेंट देखील गव्हर्नमेंटच्या रूल्स आणि रेग्युलेशन पद्धतीने इन्क्रीज होणार आहे. तर थोडक्यात जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहेत गेट क्वालिफाईड आहेत ते तर अप्लाय करू शकतात, परंतु जे विद्यार्थी आता इंजिनिअरिंगला आहेत त्या विद्यार्थ्यांनी देखील जाणीव ठेवणं गरजेचं आहे की गेट आणि गेटचा स्कोर किती महत्त्वाचा आहे
ज्यावेळेस आपण एक त्या गव्हर्नमेंट कंपनीमध्ये काम करण्याचा विचार करतो. त्याचबरोबर इंटरव्ह्यूला सर्वाधिक वेटेज देत असल्यामुळे डिग्रीमध्ये आपण आपल्या सब्जेक्टवर, आपल्या डिसिप्लिनवर, आपल्या डिग्रीजवर जास्तीत जास्त वेटेज देणं, जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून नॉलेज मिळवणं हा देखील मुद्दा आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. स्टायपेंड हा एक मोटिवेशन फॅक्टर आहे, परंतु जे विद्यार्थी आता इंजिनिअरिंगला आहेत त्यांनी त्या पद्धतीनं गेटच्या स्कोरला असणारं महत्त्व आणि येणाऱ्या काळामध्ये मला एक सायंटिफिक होण्याची संधी देणाऱ्या कुठल्या पब्लिक कॉर्पोरेशन्स आहेत किंवा कुठल्या पब्लिक आपण म्हणूया की कंपनीज आहेत, त्यात न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं नाव नेहमी आपण म्हणूया की एक शिखर संस्थेमध्ये असणं आपल्याला या ठिकाणी जाणवलं असेल. Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.